जेव्हा चार चौकात चा आपल्याला जायचं असतं तेव्हा सोशल डिस्टन्सिंग हे पाळलंच पाहिजे हे सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही तर एका माणसापासून दुसऱ्या माणसांवर ह्या जंतूंचं संक्रमण हे होणारच आहे आणि त्याला आपल्याला विरोध करायचा आहे कोरोना जाणार नाही गेलेला पण नाही आणि जाऊ शकणार पण नाही गोवरकांचेना कुठे गेले ते तर तिथेच आहेत त्याच्याबरोबर जगायला शिकलं पाहिजे नमस्कार मी वैद्य सुविनय दामले लॉकडाऊन उठलं पण कोरोना गेला आहे असं वाटतं तुम्हाला खरोखर गेला आहे नाही गेलेला उलट तो आणखीन वाढला आहे आणि वाढला तो वाढला माणसांमधलं अंतर वाढवून गेला आपण पूर्वी किती छान एकत्र येत होतो छान गप्पा गोष्टी येत होत्या टेरेसवर ते, अंगणामध्ये कुठच्या तरी कॉफी शॉपमध्ये पण आता हे सगळं संपलं आता काय करायचं हा खरा प्रश्न आहे काय करू शकतो आपण ते आपण नक्की पाहूया कोरोना गेला परंतु भीती नाही गेली भीती गेली काही अंशी परंतु पुन्हा पुन्हा ज्या बातम्या ऐकायला येतात त्याने पुन्हा अस्वस्थ व्हायला होतं आणि म्हणून हे पुन्हा पुन्हा व्हिडिओ आपल्याला टाकावे लागतात काय करायला पाहिजे नेमकं साधे सोपे नियम घरी जे पूर्वी आजीने नियम सांगितलेले होते हे नियम पुन्हा एकदा आठवूया चप्पल आम्ही घराच्या बाहेर काढत होतो आणि घरात येत होतो तसं पुन्हा सुरू केलं पाहिजे हातपाय धुतल्याशिवाय घरात यायचं नाही किंवा हातपाय धुतल्याशिवाय जेवायचं नाही आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात जायचं नाही ही ही शुचिरभूतता आपल्याला नको का कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी ही शुचिर्भूतता आपल्याला येणंच आवश्यक आहे काळ शिकवून गेला असं आपल्याला म्हणता येऊ शकेल आपल्याला हे तरी शिकलंच पाहिजे जेव्हा चार चौकात आपल्याला जायचं असतं तेव्हा सोशल डिस्टन्सिंग हे पाळलंच पाहिजे हे सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही तर एका माणसापासून दुसऱ्या माणसांवर ह्या जंतूंचं संक्रमण हे होणारच आहे आणि त्याला आपल्याला विरोध करायचा आहे कोरोना जाणार नाही गेलेला पण नाही आणि जाऊ शकणार पण नाही गोवरकांचींना कुठे गेले ते तर तिथेच आहेत त्याच्याबरोबर जगायला शिकलं पाहिजे म्हणजे काय आपण माणसा माणसांमधला दुरावा वाढवत जायचा आणखीन नाही माणसांमधली मैत्री माणसांमधली आपुलकी माणसांमधली माणूस की, की आपल्या तर जागृत ठेवायचीच आहे आणि स्वतःचं संरक्षण स्वतः करायचं आहे कारण आता सरकारने स्वतःचं संरक्षण स्वतः करा असं अप्रत्यक्षरित्या सांगून झालेलं आहे मग आपण आपली काळजी कशी घ्यायची तर दिवसातनं दोन ते तीन वेळा सच्चाईला स्नान आंघोळ करणं आवश्यक आहे ही जर आंघोळ झाली तर आपले बऱ्यापैकी आजार कमी होत असतात अंगावर असलेले सगळे विषाणू जीवाणू हे या आंघोळीच्या पाण्यातनं बाहेर निघून जात असतात साबण वगैरे लावण्याची आवश्यकता नाही आहे साधं चण्याचं पीठ नाही तर लिंबाची साल अंगाला चोळली तरीही आंघोळ स्वच्छ होते या जनावरांची कुठे आंघोळ होत असते जनावरं ही नुसती साबणाशिवाय आंघोळ करत असतात कुठच्या पशुपक्षाला साबणाची आवश्यकता असते साबण आणि अल्कोहोल हे दोन्ही गोष्टी केमिकलयुक्त आहेत त्यामुळे यापासून सावध राहणं आवश्यक आहे असं आयुर्वेदाचं मत आहे आयुर्वेदाचं मत म्हणजे माझं मत हो नक्की असं म्हटलं तरी चालू शकेल केमिकलचा आय वापर आयुर्वेद असं सांगतो की जेवढा टाळता येईल एवढा टाळावा तर आपल्याला निरोगी चांगलं आयुष्य जगता येईल आपल्या सध्याच्या जीवनामध्ये ज्या केमिकलयुक्त पालेभाज्या आपण वापरतो आहे केमिलयु केमिकलयुक्त कडधान्य वापरतोय हे तरी आपल्याला टाळता येईल हे टाळता येईल पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपण केमिकलशिवाय टाळू शकत नाही आहे उदाहरणार्थ दूध आहे दूध हे केमिकलयुक्तच आपल्या घरामध्ये येतं आहे पण आपण टाळू शकत नाही होत परंतु ज्या गोष्टी टाळता येत आहेत ह्या गोष्टी जरूर टाळल्या पाहिजेत आणि यामध्ये साबण आहे टूथपेस्ट आहे अल्कोहोलसारखे सॅनिटायझर आहेत किंवा आणखीन रूम फ्रेशनर आहेत किंवा अंगावर मारणारे डिओडोरंट जे आहेत हे सगळे हे थोडेसे केमिकल आहेत आणि ते घातकही आहेत आणि ह्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे माणसा माणसांमधलं अंतर वाढू नये माणसा माणसांमधलं अंतर कमी होण्यासाठी आपण तर बोललंच पाहिजे परंतु जी गोष्ट आपल्याला सहज शक्य आहे मोबाईलवरनं ती मोबाईलवरनं करावी उगाच या सगळ्याचा हव्यास करून घेण्याची आवश्यकता नाही आहे जिथे आपल्याला कॅश ट्रान्झॅक्शन्स करायची असतात ती आपण टाळू शकतो जिथे आपल्याला कॅशचे व्यवहार घ्यायचे असतात हे आपण टाळू शकतो ऑनलाईन व्यवहार जर केले तर आपला आपल्या पैशांशी असलेला संपर्क तुटतो आणि आपल्याला जसं हवं तसं आपल्याला सेफ्टी मिळू शकते भाजीवाल्यांकडे जातो आता रिक्षावाल्या आणि चहावाल्या आणि वडापाववाल्यांकडे सुद्धा ही पे ॲप्स आहेत ह्या ॲप्सचा आपण वापर करून घ्यायला शिकलं पाहिजे आम्हाला माहीत नाही आम्ही केलं नाही कधी आम्हाला आताही कसं जमणार असं म्हणून चालणार नाही आहे न्या नव्या युगात जर वावरायचं असेल तर ह्या नव्या युगातल्या सगळ्या ॲप्सशी आपला संपर्क आलाच पाहिजे आणि आपण त्याच्याशी फॅमिलियर आणि युजर्स फ्रेंडली हे झालंच पाहिजे आणि हे जर आपण करत असू तर नक्की आपण या करोनाचा प्रतिकार निश्चितपणे करू शकतो आहे कोरोनाचा संसर्ग हा प्रत्यक्ष संपर्कातनं होत असतो कोरोना असं सांगितलं जातं आहे की तो निर्जीव आहे काही जण हो म्हणतात तो सजीव आहे काही होऊ देत तो आपल्यापासून दुसऱ्यावर जातोय तो आपल्यामार्फतच जातोय आपण जर काळजी घेतली तर आपल्यापासून दुसऱ्याला आणि दुसऱ्यापासून आपल्याला कोरोना नक्कीच होणार नाही धन्यवाद ही जी भांडी असतात ही भांडी अत्यंत महत्त्वाची असतात इतकं सुंदर हे काशापासून तयार केलेलं ही वाटी आहे ह्याचं वजन पण खूप जास्ती आहे हे जे ताट आहे हे ताटसुद्धा काशापासून तयार केलेलं आहे हे वेगवेगळे धातू आपल्या परंपरेमध्ये होते आणि अशी ताटं जर पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे तुम्हाला अशा ताटांची मागणी जर तुम्ही व्हॉट्सअपवरनं जरी केलीत तर या ताटांची सगळी मोजमापं किंवा त्यांचं वजन पाठवण्याचा खर्च सगळं तुम्हाला घरपोच मिळेल